एक फरीन शेखसारख्या एका महिलेचा मुलीचा आवाज तुम्ही महाराष्ट्राचा आवाज म्हणून पाहू इच्छिला सर्वप्रथम तुमच्या या जिद्दीला टिमबिंदाजचा सलाम सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कुठलंही घर असेल ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो नाही ते करू नको त्यापासून तुला धोका आहे ते करू नको हे करू नको अनेक बंधनामध्ये आपली ग्रामीण भागातील संस्कृती जगते आहेत या सगळ्या बंधनांना तोडून बंधनांचा भोपाश तोडून तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईपर्यंत तुम्ही गेला स्टार प्रवाहापर्यंत तुम्ही गेला श्रेया यांच्यापर्यंत गीतकार जे आहेत गायिका आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही गेलात हे सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय आहे ते नेमकं तुम्ही हे सगळं मनामध्ये कसं निर्धार केला की के आपल्याला फरीन यांना पुढं पोचवायचं आहे गायनकलेमध्ये काय झालं सर स्टार्टिंगपासूनच सुरुवातीपासूनच तिच्या आवाजामध्ये जरा एक मला चांगलं वाटलं आणि माझे वडीलच शास्त्रीय संगीत म्हणजे एकोणीसशे बहात्तरमध्ये आकाशवाणीला गात होते अच्छा आणि ते गात असताना आम्ही छोटं होतो परिस्थिती आमची गरीब होती ते ज्यावेळेस गाणं गायचे हा म्हणजे ते रागनदारीमध्ये गायचे त्यावेळेस ते हसायचे लोक त्यांना पण ते त्यावेळेसचं मला आज आठवतं का हे हा हा होमध्ये काहीतरी गोडो आहे आणि ते मला कळायला लागलं का जर वडील वारल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली आम्ही पण खूप आम्ही एक दोन तीन वर्ष आम्ही पण वडिलाच्या पायामाग चाललो पण आमची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही ते कुठंतरी थांबून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मुलीचा जन्म झाला घरामध्ये आणि आजी होती आमची आजी ज्यावेळेस मुलगी जर जन्माला आली तर तिचा ज्यावेळेस आवाज जे म्हणतो ना तर तो आवाज एकदम वडला वाणीच असा आवाज आला तर त्या दिवसपासून तिचं नाव धनो ठेवून दिलं आम्ही म्हणजे घरामध्ये एक धनवान मुलगी पा झाली आपल्या त्याच्यानंतर थोडीशी मोठी पहिली पहिली दुसरीपर्यंत एक चव्हाण मॅडम होत्या त्यांना मग भेटलो मी आता ते कन्नड तालुक्यामध्ये त्यांना म्हटलं मॅडम मुलीकडं थोडं लक्ष द्या तिचा आवाज खूप छान आहे आणि तिने जोपर्यंत जसं लक्ष दिलं चौथी पाचवी वाजेपासून तर जसं सारखं त्यांनी चौथीपर्यंत खूप मग मस्त एकदम तिच्यावर लक्ष दिलं ते गाणं वगैरे मग तिथून चौथीपासून मग तिथं चौथीपर्यंत शाळा होती इथं मग स वैजापूरला करुणा नाय टाकलं तिथं मग तिथले सरांना जाऊन शिंदे सर होते असे दोन तीन सर होते त्यांची मुलगी पण चांगली आहे शिंदे सरांची म्हटलं माझी मुलगी थोडीशी आणि पुतणी म्हणून मी ती कधीच बोललो नाही तिला आतापर्यंत मुलगीचाच मुलगीच म्हणतो माझी आणि मग ते करता करता तिथून ती मग स्टॅटिंग होऊन गेली तिची एक कार्यक्रम होता येतं चंद्रशेखर गाडगीळ यांचा ते ज्यावेळेस कार्यक्रमाला इथं आले तर त्यावेळेस छोटी ती एक पाचवीला आम्ही बळजबरी चढून दिली वरती त्यावेळेस ते त्यांचं बचपनचं गाणं होतं भूल भुलगाई सावर हिला ना तिथं त्यांनी दोन कडे बोलले तर सरांनी काय केलं चंद्रशेखर गाठगड आणि ती पेटी बाजूला सरपून दिली दुसऱ्याला स्वतः बसली आणि म्हणणी भेटा तिथून दे आणि मग तिथून जे पुढं चालता चालता मला चांगलं वाटलं की ते आवाज पण चांगला आहे पण मग थोडंस मुलगी याच्यामुळं ती आपण घरात ठेवू शकत नाही ती सगळं चांगलं करायला लागली पण वयामध्ये आपण म्हणतो ना जसं समाज समाजामुळं कुठं ते लग्न तर करूनच द्यावं लागलं लग्न झाल्यानंतर त्रास झाला खूप त्रास झाला तिथल्या लोकांनी त्या कॅसेट बघितले असे तसं ते त्यांना ते आवडायचे नाही या गोष्टी आल्यानंतर मग ते परत आणून सोडलं ते खूप अनगडी झाले मग ते शोवर सांगता येणार नाही किंवा टी व्हीवर काही ते वेगळं त्याचं हे काढतील का बा त्याचे काहीतरी ते आपल्याला काही बोलायचं नाही तर त्याच्यामुळं मग जसं म्हणजे घोषाल झाले असे मोठले कार्यक्रम तिने हँडल केले आणि त्याच्यात चांगल्यापैकी गाणं गायलं तिने आणि त्याच्यानंतर स्टार प्रवांनी तिला मी वनन सुपरस्टारमध्ये चान्स दिला म्हणजे एक संधी दिली त्या सुपरस्टार चॅनलचे मी खूप आभार मानतो आणि त्यांनी म्हणजे इथवर पोचवलो इथून औरंगाबादपासून एक लोणीगाव लोणीगाहून व्हायजा पूरवायचा पूर्ण औरंगाबाद औरंगाबादून मुंबई इतकं सोपं नाही प्रवास खूप मोठा आहे त्या प्रवासात ती तिथोवर गेली जिथोवर गेली तिथोवर मी ते मला समा ते समाधान आहे मला एक टीवर त्यांनी दाखवलं आणि तिच्यामुळं तिची एक चांगली जी ओळख बनली लोक तिला विचारायला लागते हीच मुलगी अरे काकाची यांची ही पुतणी वर्ग का म्हणजे मला तिच्यामुळं मला अभिमान आणि माझी छाती वाढती आहे आणि तिथून पुढं ती माझा असा आशीर्वाद आहे ती इथून पुढं चांगली बनावा आणि जे नाही करून ती करते असे मज सारे मुलं असे ज्यांना खूप आवड आहे अशा तुमच्या माध्यमातून त्यांनी असे तुम्ही एक असा एक स्टेज बनवा की जे खूप गरीब लोक आहे काही समोर येऊ शकत नाही अशा मुली खूप त्या समोर येऊ शकत नाही त्यांच्याकरता असा काही एखादा स्टेज काही धेंगा संधी भेटावा याकरिता काहीतरी आपल्या माध्यमातून त्यांना असं काही भेटावं ही माझी इच्छा आहे आणि सर्व वैजापूर तालुक्याचे ग्रामीण भागातले खूप प्रेम करतात असेच प्रेम करो हीच विश्वने आपली प्रार्थना आहे बरोबर आहे म्हणजे जसं तुम्ही या ठिकाणी सांगितलं की फरिणी यांच्यासारख्या अनेक ग्रामीण भागातील मुलं पुढे गेली पाहिजे मात्र त्यासाठी तुमच्यासारखी पालक लोकं जे आहेत ती जागरूक होणं देखील गरजेचं आहे कारण तुम्ही जागरूक झाला म्हणून त्यांचा आत्मविश्वास जिंकला आणि त्याचं फलित आज आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळत आहे खरोखर तुमच्याही जिद्दीला सलाम की पाच वर्षापूर्वी आवाज ओळखून तोच आवाज वर्षानुवर्ष त्याला अधिक कणखर करत महाराष्ट्राचा आवाज व्हावा ही जिद्द बाळगणाऱ्या या काकांना देखील टिबिंदाजचा सलाम <laughs> फरे यांच्या घरामध्येच एक गायनाचा वारसा आपल्याला जसं काकांनी सांगितलं आता की त्याच पद्धतीचा हा वारसा वृद्धिंगत होण्यासाठी देखील लहान मुलां लहान मुलांना देखील अशा पद्धतीची गायन कला शिकवण्याची काकांची तयारी आहे फरी यांच्या बहीणना हां फरीण यांच्या बहीण आहेत आपल्यासोबत काय ना तुमचं सय्यद राणी रफीक अच्छा Uh, यांना देखील गायनाबद्दल चांगल्या पद्धतीची आवड आहे एक गायनाचा एक प्रकार आमच्या दर्शकांना सादर करा कुठलं गीत गाणं हिंदी सॉंग हमे सुडू सुडू हमे चाहत ना होती हमे की चाहत ना होती, हमें और जीने की चाहत ना होती। अगर तुम ना होते अगर तुम ना होते तुम्हें क्या बताओ कि तुम मेरे क्या हो मेरी हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते अगर तुम ना होते हर कम तुम्हारा सहेंगे खुशी से जहाँ मुझ पे हंसता खुशी मुझ पे रोती अगर तुम ना होते अगर तुम ना होते हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते अगर तुम ना होते क्या करती सद्य तुम कॉलेज हो। गायन क्षेत्रात तुला पण आवड आहे पुढे जाईल म्हणजे ज्याला आपण या जसं काकांनी आपल्याला आत्ताच मागच्या याच्यामध्ये सांगितलं की एकोणवीसशेच्या काळापासून त्यांच्या घरामध्ये ही गायन कला होती आणि तोच आवाज आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला खरोखर गौरवास्पद गोष्ट आहेत असा आवाजाला पुढं आणण्यासाठी निश्चितच आपण पुढाकार घेतला पाहिजे मित्रांनो बिंदास कलाकार या कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा केली भेटलो संवाद केला मनमोकळ्या गप्पा केल्या आणि जाणून घेतली ती संघर्षमय गाथा फरीन शेख यांच्यासोबत त्यांच्या बहीण आणि राणी सय्यद यांच्यासोबत आणि काका या काकांचं काय नाव हसन सय्यद हां यांच्या सगळ्यांसोबत आपण आज चर्चा केली आणि जाणून घेतलं या संघर्षमय परिस् परिस्थितीमधून पुढे जाणारी ही सर्व कोहिनूर यांच्याबद्दल मित्रांनो मी आपली रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन अशाच बिंदास कलाकारांसोबत बिंदास मनमोकळा आणि संघर्षमय गाथेचा प्रवास घेऊन तोपर्यंत पाहत राहा इमेज बंदास न्यूज